मित्रांनो अधिक महिन्यात या वस्तूजवळ अखंडित दिवा सुरू ठेवावा लक्ष्मी माता घरात येईल मित्रांनो अधिक महिना सुरू झालेला आहे हा अधिक महिना अठरा जुलैपासून सुरू झालेला आहे ते पुढच्या महिन्यात सोळा ऑगस्टपर्यंत अधिक महिना असणार आहे एक महिन्याचा हा कालावधी अत्यंत शुभ महिना हा मानला जातो तीन वर्षानंतर हा महिना येत असतो या महिन्यात तुम्ही तुमच्या देवघरात या वस्तूच्या बाजूला शेजारी एक अखंडित दिवा महिनाभर सुरू ठेवायचा आता तर महिना सुरू झालेला आहे मग तुम्ही आज दिवा लावू शकतात उद्या परवा जेव्हाही तुम्हाला दिवा लावायचा असेल लावा आणि सोळा ऑगस्ट पर्यंत हा दिवा अखंडित सुरू ठेवावा तो विजता कामा नये या दिव्यामुळे या अखंडित दिव्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल लक्ष्मी घरात येईल धनसंपदा घरात येईल सुख समृद्धी घरात येईल शांतता घरात येईल बरकत होऊ लागेल पैशाची समस्या संपेल अन्नधान्य कधीच कमी होणार नाही सुख समृद्धीचा वास नेहमीसाठी घरात होईल आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो तुम्हाला शालीग्रामच्या बाजूला अखंडित दिवा लावायचा आहे हा महिना विष्णुदेवाचा महिना मानला जातो आणि विष्णुदेवाचे स्वरूप ज्याला मानले जाते ते शालिग्राम तुमच्या घरात असेल तर त्याच शालिग्रामच्या बाजूला अखंडित दिवा लावा शालिग्राम नसेल तर तुम्ही आज उद्या परवामध्ये शालिग्राम आणा आणि शालिग्रामच्या बाजूला अखंडित दिवा लावा आता प्रश्न असतो की शालिग्राम नाहीच मिळाले किंवा नाहीच आहे तर मग काय करावे तर विष्णूच्या प्रतिमेजवळ विष्णूच्या फोटो किंवा मूर्तीजवळ किंवा कृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोजवळ किंवा तुमच्याकडे बाळकृष्ण असेल त्यांच्या मूर्तीकडे तुम्ही अखंडित दिवा लावू शकतात पण पहिले प्राधान्य शालिग्रामला शालिग्राम असेल भेटत असेल तर त्याच्या शेजारीच अखंडित दिवा लावा शालिग्राम नाही मिळालं तर मग तुम्ही विष्णूच्या फोटोकडे मूर्तीकडे किंवा कृष्णाच्या फोटो किंवा मूर्तीकडे लंगळा बाळ कृष्ण असेल तरी चालेल त्याच्याही तुम्ही मूर्तीकडे अखंडित दिवा लावू शकतात नक्की अधिक महिन्यात असा दिवा अवश्य लावा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद